स्तोत्र संहिता अध्याय 137। बाबेलच्या नद्यांजवळ आम्ही बसलो। हो, तेथे आम्हाला सियोनेची आठवण झाली। तेव्हा आम्ही रडलो। तेथील वाळुंजावर आम्ही आपल्या वीणा टांगून ठेवल्या, कारण तेथे आमचा पाडाव करणाऱ्यांनी आम्हाला गाणी गावयाला सांगितले। आमचा छळ करणाऱ्यांनी आम्हाला त्यांची करमणूक करावयास सांगितले। ते म्हणाले, आम्हाला सियोनेचे एखादे गाणे गाऊन दाखवा। आम्ही परक्यास्थळी परमेश्वराचे गाणे कसे गावे? हे यरुश्लेमे, जर मी तुला विसरलो तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो। जर मी तुझी आठवण ठेवली नाही, जर मी यरुश्लेमेला माझ्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानिले नाही, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो। हे परमेश्वरा, अदोमी लोकांविरुद्ध यरुश्लेमेच्या त्या दिवसाची आठवण ठेव। ते म्हणाले, ती पाडून टाका, पायापर्यंत जमीनदोस्त करा। हे बाबेलच्या कन्ये, तू ओसाड पडणार आहेस। तू आमच्याशी केलेल्या वर्तनाबद्दल जो तुझे पारिपत्य करील तो धन्य, जो तुझी बाळके धरून खडकावर आपटील तो धन्य।